हॅलो एव्हरीबडी. काल गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही अल्टिमेट व्हॉइस अकॅडमीचा ग्रुप एकत्र भेटलो कोहिनूर स्क्वेअरमध्ये. तेव्हा हा व्हिडिओ त्यांनी आमच्याजवळ शेअर केला. त्यांच्या लेटेस्ट क्लासमध्ये म्हणजे थर्ड लेवल इज डबिंग, रेकॉर्डिंग वगैरे वगैरे शिकवतात, म्हणजे हाय लेवलचं सगळं शिकवतात. तर त्याच्यात हे एका मुलीने डबिंग केलेलं व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला आहे, तो मी मुद्दाम तुम्हाला पाठवते आहे की बघा डबिंग कसं होतं. आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही पण शिका. मला आमिर खानचा आवाज डब करायला दिला होता आणि तेही कोकणीतून. इट्स अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. लिपसिंकिंग व्हावं लागतं, डायलॉग आणि लिपसिंकिंग करेक्ट व्हावं लागतं. तर हे ह्या मुलीने किती सुंदर बोललं आहे बघा. हां, मी दाखवते. आमची परिस्थितीच नव्हती बंट्याचं लग्न करण्याची. त्याच्या पप्पांना म्हणलं पण की कसं होणार, ते म्हणले तू देवावर विश्वास ठेव. आणि खरंच श्री श्री भागाबाई मातेच्या कृपेने आणि आशीर्वादाने माझ्या दोघी बिशा लागल्या आणि महिला बचत गटाकडून मला कर्जसुद्धा मिळालं आणि त्या रकमेतूनच हे कार्य उभं राहिलेलं आहे. आणि हे पागड्यांनो, काही चूकभूल झाली असेल तुमच्या या गरीब बहिणीकडून तर माफ करा. आमच्या घरची चटणी भाकरीसुद्धा तुम्ही लोकांनी गोड मानून घेतली आणि इतक्या पावसातसुद्धा हंडे गुंडे बादल्यांचा आहेर घेऊन येण्याचे कष्ट तुम्ही लोकांनी केले, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. जिओ जी भरके, थँक्यू. आता कळण्याची भाकरी भारी होती. मीच टाकली होती. पिठलं पण भारी. मीच बनवलं होतं. भांड्यांच्या आयराऐवजी पाकिटं दिले असते, महिला बचत गटाचं कर्ज तरी फेडता आलं असतं. आता यांचा जिओचा रिचार्जच वाढवते. बघा किती सुंदर लिपसिंक केलं आहे, नाही का वाटतं तरी का की ह्या बाई नाही बोलत आहेत आणि दुसरंच कोणीतरी बोलत आहे असं वाटतं का? एवढं सुंदर केलं आहे. याच्यावर परफेक्शन करायला खूप प्रॅक्टिस करावी लागते बरं का. किती सुंदर, किती सुंदर, छान.